मध्ये आपले सर्वांचे स्वागत. आज मी आंबट गोड चटणी बनवणार आहे, म्हणजे चिंच गुळाची चटणी बनवणार आहे, जी पाणीपुरीला व भेळला वापरली जाते. चिंच गुळाची चटणी कशी बनवतात पाहूयात. मी येथे एक कप चिंच, एक कप गुळ घेतलेले आहे. चिंचाचे व गुळाचे प्रमाण सारखेच घ्यायचे. मी येथे एक बाउल घेतलेले आहे, त्या बाउलमध्ये एक कप चिंच टाकून घेत आहे. आणि तुम्हाला अर्जंट चटणी बनवायची असेल तर बॉईल केलेले पाणी टाकायचे आणि 15 मिनिटांसाठी भिजत ठेवायचे. मी येथे गरम केलेले पाणी वापरलेले आहे, तुम्ही थंड पण टाकू शकता. 15 मिनिटांसाठी असेच ठेवून द्यायचे. 15 मिनिट झालेले आहे, चिंच छान भिजलेली आहे. तुम्ही पाहू शकता चिंच एकदम सॉफ्ट झालेली आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे व छान असे मिक्सरला वाटून घ्यायचे. मी येथे चिंच मिक्सरला वाटून घेतलेले आहे. चिंचेचे छान पल्प तयार झालेले आहे. एक भांडण घेऊन त्यावर चाळणी ठेवायची व चिंचाचे पल्प गाळून घ्यायची. जे काही काड्या वगैरे राहिलेले असतात ना, ते निघून जातात. सर्व चिंचाचे पल्प अशा पद्धतीने गाळून घेत आहे. गाळून झालेले आहे, छान एकदम सॉफ्ट असे चिंचाचे पल्प तयार आहे. मी येथे एक कढई गरम करायला ठेवलेली आहे. एक चमच तेल टाकून घ्यायचे. जास्त तेल नाही टाकायचे, एकच चमच टाकायचे. तेल गरम झालेले आहे, जिरे टाकून घ्यायचे. नाही टाकले तरी चालते. एक कप गूळ. गूळ मी येथे बारीक करून घेतलेले आहे. गूळ छान मेल्ट करून घ्यायचे. गूळ छान मेल्ट झाल्याच्या नंतर मसाले टाकून घ्यायचे. गूळ छान मेल्ट झालेले आहे. एक चमच लाल तिखट, एक चमच जिरा पावडर, पाव चमच चाट मसाला, चवीपुरते मीठ, पाव चमच काळं मीठ. सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. सर्व मसाले मिक्स झाल्याच्या नंतर चिंचाचे पल्प टाकून घ्यायचे. मी येथे चिंचाचे पल्प टाकून घेतलेले आहे, परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. अशा पद्धतीने घरच्या घरी चिंच गुळाची चटणी नक्की ट्राय करून पहा. चवीला खूपच छान लागते, बाहेरून विकत आणायची गरज लागत नाही. तुम्ही पाहू शकता किती सुंदर कलर आलेला आहे. चटणी शिजल्याच्या नंतर आणि खूपच सुंदर कलर येते. साधारण 5 मिनिट छान मंद गॅसवर शिजून घ्यायचे. चटणी छान शिजून झालेली आहे. कलर पण खूपच सुंदर आलेले आहे. गॅस बंद करून द्यायची. मी येथे एका बाउलमध्ये काढून घेतलेले आहे. अशा पद्धतीने चिंच गुळाची चटणी घरच्या घरी नक्की ट्राय करून पहा.
चिंच गुळाची चटणी चवीला तर अप्रतिम झालेली आहे, खूपच छान झालेली आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राइब नक्की करा। थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ। धन्यवाद।